सांगलीत श्रीराम भक्ती उत्सव हा अलौकिक आहे. इथे एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली. प्रभू श्रीरामाचे आचार आणि विचार हेच एक प्रकारी ऊर्जा आहेत, असे गौरवोद्गार भागवताचार्य योगेश्वर उपासनी महाराजांनी काढले. येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर डॉक्टर पतंगराव कदम फाउंडेशन व पृथ्वीराज पाटील फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित श्रीराम भक्ती उत्सवात ते बोलत होते. महाराजांचे श्रीराम कीर्तन झाले. त्यांनी कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम यावर पोवाडाही सादर केलाय. राजमाता जिजाऊंची थोरवी सांगितली. श्रीरामांच्या मानवतावादी कार्याबद्दल संवाद साधलाय. श्रीरामाच्या विचाराने भारताचा स्वर्ग झाला होता, तोच विचार सर्व पिढ्यांमध्ये रुजला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. युवा वर्गाने आईचे उपकार विसरू नयेत. एका वाईट माणसामुळे संपूर्ण समाजाला दोष देऊ नये. आपण स्वतः काही चांगले कर्म करावे, त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी. अशातूनच एक सशक्त समाज घडतो असे मत त्यांनी व्यक्त केले. सहकार महर्षी गुलाबराव पाटील व माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांचे काम खूप मोठं होतं. त्यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालवला जातो याचे समाधान आहे, असे कौतुक त्यांनी केले. उपासनी महाराजांसह विविध मान्यवरांचा सत्कार. मनोहर सारडा, गोपाळ सारडा, NM हुल्याळकर, अजित पवार, BA पाटील यांच्या हस्ते झालंय. प्राध्यापक ND बिरनाळे यांनी आभार मानलेत. अजित पवार, गजानन मिरजे, गजानन मगदुम, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शांतीनाथ कांते, सिव्हिल सर्जन डॉक्टर विक्रम कदम, प्रशांत पाटील, बजरंग पाटील, सौनीता केळकर, बाळासाहेब ठाकरे, वैभव गुरव, सरपंच शुभम उपाध्ये, BA पाटील, महावीर पाटील, श्री मेहता, प्रशांत देशमुख, आशिष चौधरी, प्रतीक पाटील आदी उपस्थित होते.